इथे जमलेल्या कोणाकोणाच्या घरी गाय आहे? अरे वा, सगळ्यांकडे. अरे वा, हात खाली करा. बर, कोणाकोणाच्या घरी गावरान गाई आहे? अच्छा, हात खाली करा. निम्मे हात खाली झाले, निम्मे जात वरती झाले. बर, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गायीविषयी माहिती घ्यायची आहे, गावरान गायीविषयी माहिती घ्यायची आहे. गावठी गाय, ज्याला आपण भारतीय वंशाची गाय असं म्हणतो, ती माहिती घ्यायची आहे. पण सगळ्यात आधी मला कोणी सांगेल का की जर्सी गाय आणि गावरान गाय याच्यामध्ये फरक काय आहे? कोण सांगल? ज्याला उत्तर माहिती आहे त्यांनी हात वरती करा. जर्सी गाय आणि गावरान गाय याच्यामध्ये फरक काय? कस काय ओळखायची कोणती गाय ही गावरान गाय आहे, कोणती गाय ही जर्सी गाय आहे? कोणाच्या घरी? हा सांग, उठून उभा राहा. हा, हसू नका रे, सांग. जर्सी गायला खांदा राहत नाही, डोकं पण राहत नाही. एका अर्थाने याने दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. जर्सी गायला डोकं पण राहत नाही, खांदा पण राहत नाही. तर सगळ्यात आधी आपल्याकडे गाय ह्या नावाने जे काही प्राणी प्रसिद्ध आहेत ना, याची माहिती आपण घेऊ. जर्सी, होस्टन, गावठी, ज्याला आपण गावरान म्हणतो, आणि ह्या सगळ्याचं एक मिक्स ब्रीड सुद्धा आपल्याकडे येतं की जे आजकाल सगळ्यात जास्त चालू आहे. बरं, याच्यातली गावठी गाय ओळखायची कशी? यांनी सांगितल्याप्रमाणे खांदा असतो, आणि गायीच्या इथे जर आपल्याला लक्षात येत असेल तर मानेच्या खाली मोठा पोळ असतो गायीच्या. हा, गावरान गाय ओळखण्यासाठी हे दोन चिन्ह सगळ्यात महत्वाचे आपल्याला माहीत असले म्हणजे बस झालं. बर, गावरान गायच का महत्वाची आणि जर्सी गाय महत्वाची का नाही हे आज आपण समजून घेणार आहे. ह्या गायीचं दूध का बरं चांगलं आणि त्या गायीचं दूध का बरं चांगलं नाही. बरं, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, जर्सी गाय किंवा होस्टन गाय ही चांगली नाही याचा अर्थ त्या गायीचा तिरस्कार करायचा असं नाही. आपल्याकडे शेळी पण दूध देते, मेंढी पण दूध देते, बरोबर. तशीच दूध देणारा अजून एक प्राणी म्हणून जर्सी गाय आहे. पण आपण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ज्या गायीची पूजा करतो ती गाय ही जर्सी गाय नाही, ती कोणती गाय? गावरान गाय किंवा गावठी गाय. बर, आता फरक आपल्या लक्षात आला, खांदा आणि मानेखालचा पोळ ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या गायीच्या पाठीवर खांदा नाही त्या गायीची पूजा करायची, हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? ज्या गायीच्या पाठीवर खांदा नाही त्या गायीची पूजा करायची नाही, म्हणजे तिला दगड मारायचे का? पण पूजा नक्कीच करायची नाही. आता ह्या गायीचं एवढं काय महत्व आहे, आपण का भारतीय वंशाची गाय किंवा गावठी गायीची पूजा करतो? कुठे कुठे दिसते आपल्याला गाय? दत्तांच्या मागे गाय दिसते, बरोबर. कृष्णाच्या बरोबर गाय दिसते, बरोबर. अजून कुठल्या देवाच्या बरोबर गाय दिसते? महादेव, नंदी दिसतो, बरोबर. म्हणजे हे सगळे जे आपले देव आहेत की आपण ज्यांची पूजा करतो ते सुद्धा गायी शिवाय राहू शकत नाही, हे आधी लक्षात घ्यायचं. जर देव गायी शिवाय राहू शकत नाही तर मी तरी गायी शिवाय का राहावं, बरोबर आहे की नाही? आता सगळ्यांच्या घरी गायी आहेत ही गोष्ट बरोबर आहे, पण सगळ्यांच्या घरी गावठी गायी आहेत का? नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची, देव जर गायी शिवाय राहू शकत नाही तर मला सुद्धा गायी शिवाय राहण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे माझ्या घरी एक तरी गावरान गाय, एक तरी गावठी गाय पाहिजेच. आता शहरामध्ये गाय ठेवायला जागा नसते, तुमच्यासारख्या घरांमध्ये तुमच्या वस्त्या असतात, रान असतं, त्याच्यामुळे गाय ठेवायला जागा असते. मग शहरातल्या लोकांनी काय करायचं? तर आपल्या जवळच्या गोशाळेमध्ये नियमितपणे जात राहणे हे शहरातल्या लोकांसाठी गायीची पूजा करण्याचा मार्ग आहे, बरोबर. आता अजून एक महत्वाची गोष्ट ह्या गायीविषयी, ह्या गायीची पूजा का करायची या प्रश्नाचं उत्तर. गाय सगळ्यांना सांभाळते, गाय सगळ्यांना सांभाळते. एक अशी गोष्ट आलेली आहे उपनिषदांमध्ये,
की गाय कोणाकोणाचा सांभाळ करते. तर गायीचे जे चार सड आहेत ना, चार सड, तर असं सांगतात उपनिषदांमध्ये की त्यातले दोन सड जे आहेत ना ते देवांचं पोषण करतात. कोणाचं? देवांचं पोषण करतात. म्हणजे दोन सडांमधलं दूध देव घेतात, एका सडामधलं दूध मनुष्य घेतात, आणि एका सडामधलं दूध आपले पितर घेतात. कोण घेतात? पितर घेतात. म्हणजे पितृलोक, देवलोक आणि मनुष्यलोक हे जे तीन लोक आहेत, या तीन लोकांचं पोषण म्हणजे त्रैलोक्याचं पोषण गाय करते असं उपनिषद सांगतात आपल्या ग्रंथांमधून. गायीला चार सड आहेत, परत एकदा सांगतो, चार सड आहेत, दोन सडांमधून कोणाचं पोषण होतं? एका सडामधून कोणाचं? आणि अजून एका सडामधून पितरांचं. पितर घालतो ना आपण भाद्रपदामध्ये. पितर म्हणजे कोण? पितर म्हणजे कोण? मोठे नाही बोला, आपले पूर्वज जे वारलेले असतात. बरोबर उत्तर दिलं. तर त्यांचं पोषण पण गाय करते, देवांचं पोषण पण गाय करते आणि मनुष्याचं पोषण पण गाय करते. का बरं करते? आपली सगळ्यांची जी निर्मिती आहे ती कशी झाली हे आधी समजून घ्यायला पाहिजे. दगड आपल्याला माहिती आहे, माती, नदी, हे सगळं पर्यावरण, आणि आपण कशापासून बनलोय आपण माहिती का तुम्हाला? कशापासून बनलोय? बरं, पंचमहाभूत ऐकलेले आहेत तुम्ही? पंचतत्व ऐकलेले आहेत का? बरं, एक अतिशय गमतीशीर गोष्ट सांगतो. या जगातली आहे ना, या जगातली कोणतीही गोष्ट घ्या, मनुष्य, हा मोबाईल, हे झाड, हा माईक, किंवा कुठलीही गोष्ट घ्या, ही पंचतत्वापासून बनते, पंचमहाभूतांपासून बनते. पंचमहाभूत म्हणजे कोणते? सगळ्यात पहिल्यांदा येते पृथ्वी, नंतर येतं आकाश, नंतर येतं वायू, मग येतं अग्नी, आणि मग येतं जल. आता लक्षात आले पंचतत्व? आपण ऐकलेलं आहे ते पंचतत्व, फक्त याला पंचमहाभूत म्हणतात किंवा याला पंचतत्व म्हणतात हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. बर, सगळ्या गोष्टी जर या पाच तत्वांपासून बनलेल्या आहेत, मूलभूत तत्व पाच, तर ह्या पाचही तत्वांचं पोषण जे आहे, या पाचही तत्वांचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. इथली हवाच समजा अशुद्ध झाली, आपण म्हणतो ना मला व्हायरल इन्फेक्शन झालं, हे व्हायरल इन्फेक्शन कशातून होतं? हवेतून होतं ना. हवा जर अशुद्ध असेल तर आपल्याला इन्फेक्शन होतं, पाणी जर अशुद्ध असेल तर आपल्याला इन्फेक्शन होतं, आपण आजारी पडतो. म्हणून पाण्याचं शुद्ध असणं पण महत्वाचं आहे, हवेचं शुद्ध असणं पण महत्वाचं आहे, म्हणजे सगळ्या वातावरणाचं शुद्ध असणं महत्वाचं आहे. या वातावरणाला शुद्ध कोण करतं? या पंचतत्वांना शुद्ध कोण करतं? तर ह्या पंचतत्वांना शुद्ध करणारी गाय, गाय आणि गायच आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. पंचतत्वांचं शुद्धीकरण गाय करते. पंचतत्वांचं शुद्धीकरण करते असं म्हणण्यापेक्षा पंचतत्वाचं मूल्यवर्धन गाय करते असं आपल्याला इथे म्हणायला पाहिजे, मूल्यवर्धन. आता पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वाचं म्हणजे आपण जमीन, जमिनीवर आपण बसतो, सारवलेली जमीन असेल तर तिथे कोणतंही इन्फेक्शन होत नाही, कुठलाही आजार आपल्याला होत नाही. म्हणून गायीच्या शेणाने सारवलेली जी जमीन असते ना, ती पृथ्वी तत्वाचं मूल्यवर्धन करते. म्हणजे गायीचं शेण हे पृथ्वी तत्वाचं मूल्यवर्धन करतं. आपण पाच तत्व बघतोय बरं का, पृथ्वी, त्याच्यानंतर जल, त्याच्यानंतर वायू, त्याच्यानंतर अग्नी, आणि त्याच्यानंतर आकाश. बरोबर, गाय ह्या पाचही तत्वांचं मूल्यवर्धन कसं करते? तर शेणामधनं पृथ्वी तत्वाचं करते. पृथ्वी तत्व शुद्ध करण्याचं काम शेणातनं होतं. बरोबर, त्याच्यानंतर जल तत्व शुद्ध करण्याचं काम गायीच्या गोमूत्रातनं होतं. गायीच्या गोमूत्रातनं, आपण गायीचं गोमूत्र पिलं पाहिजे, आपल्याला माहितीये ना, आपल्या घरचे पण सांगतात, डॉक्टर पण सांगतात, आयुर्वेदिक डॉक्टर बरं का, इतर डॉक्टर नाही, आयुर्वेदिक डॉक्टर काय सांगतात, गोमूत्र पिलं पाहिजे. का बरं? कारण आपल्या शरीरामध्ये पण पाणी आहे, आहे की नाही? 70% आपलं शरीर पाण्याने बनलंय की नाही, माहितीये का सगळ्यांना? 70% शरीर पाण्याने बनलेलं आहे. मग याचं शुद्धीकरण कसं होणार? तर ते गोमूत्रातनं होतं. म्हणून जलतत्वाचं शुद्धीकरण गोमूत्र, हे पाचही तत्व मी परत विचारणार आहे बरं का तुम्हाला, लक्षात घ्या. पृथ्वी तत्वाचं शुद्धीकरण
शेणातनं होतं, जलतत्वाचं शुद्धीकरण कशातनं होतं, गोमूत्रातनं होतं. आता तिसरं वायू तत्व, आजूबाजूची जी हवा आहे याचं शुद्धीकरण गाय कसं करते, तर विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की गाय जो श्वास घेते आणि जो उच्छवास सोडते, श्वास आणि उच्छवास माहिती आहे सगळ्यांना, आपण जो आतमध्ये घेतो तो श्वास आणि बाहेर सोडतो तो उच्छवास, तर गायीचा जो उच्छवास आहे हा गायीचा उच्छवास आपले फुफ्फुस शुद्ध करतो. काय करतो, फुफ्फुस, की आपल्याला दमा टीबी जे काही श्वासाचे आजार असतील ना ते गायीजवळ राहिल्याने होत नाही, त्याच्यामुळे आजूबाजूची हवा शुद्ध करण्याचं काम पण गाय करते. म्हणून गायीचा उच्छवास जो आहे तो हवा शुद्ध करतो, म्हणजे वायू तत्व शुद्ध होतं. आता तेज म्हणजे अग्नितत्व, आपल्या सगळ्यांना तेजस्वी बनायचं आहे. तुम्ही खूप वेळेस खूप जणांच्या प्रवचनांमधून कीर्तनामधून ऐकलं असेल की तरुणाने तेजस्वी बनलं पाहिजे. कसं बनणार तेजस्वी, तरुण तेजस्वी कसं बनणार, तर तेज तत्व आपल्यामध्ये येण्यासाठी गायीचं दूध कारणीभूत असतं. काय, दूध. म्हणून तेज हे जे तत्व आहे हे तत्व शुद्ध करण्याचं किंवा आपल्यामध्ये आणण्याचं काम कोणतं तत्व, गायीचं काय करतं, दूध हे काम करतं. आता आकाश, चार लक्षात आले का, पहिलं पृथ्वी तत्व शेण, नंतर जल तत्व गोमूत्र, वायू तत्व उच्छवास, श्वास नाही काय उच्छवास, त्याच्यानंतर चौथं काय सांगितलं, तेज तत्व दूध, बरोबर. आता आकाश तत्व, आकाश तत्व म्हणजे हे सगळं ब्रह्मांड, आजूबाजूच्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, जी काही पोकळी आहे आपल्या आजूबाजूला, हे शुद्ध करण्याचं काम गायीची नजर करते. काय करते, नजर. गाय जिकडे जिकडे पाहते ना तिकडे तिकडे पवित्रता असते, गोष्ट लक्षात घ्यायची सगळ्यांनी. गाय जिकडे जिकडे पाहते तिकडे तिकडे पवित्रता असते, तिकडे तिकडे शुद्धता असते. त्याच्यामुळे आकाश तत्व शुद्ध करण्याचं काम गाय करते तिच्या नजरेतून. त्याच्यामुळे गायीची पूजा करताना गायीच्या ह्या पाच तत्वाची पूजा केली पाहिजे. गाय आपल्या ह्या पाच गोष्टींमधून हे पाच तत्व जे शुद्ध करते त्याची पूजा केली पाहिजे. आता ह्या ज्या पाच गोष्टी मी आता सांगितल्या ह्या जर्सी गाय करत नाही, होस्टन गाय करत नाही. ज्या गायीच्या पाठीवर खांदा नाही भले ती कोणत्याही रंगाची असो ती गाय करत नाही. म्हणून कोणत्या गायीची पूजा करायची, तर ज्या गायीच्या पाठीवर खांदा आहे त्याच गायीची पूजा करायची. आणि का बरं पूजा करायची, कारण ती पंचतत्वांचं शुद्धीकरण करते. काय करते, पंचतत्वांचं शुद्धीकरण. माझ्या पाठीमागे म्हणा, गाय पंचतत्वांचं शुद्धीकरण करते, म्हणून गाय पूज्य आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची, गाय पंचतत्वाचं शुद्धीकरण करते म्हणून तिची पूजा करायची. महाराजांनी सांगितलं मी सांगितलं म्हणून गायीची पूजा करायची नाही. आपल्या बुद्धीमध्ये ते आधी स्थिर करायचं की गायीची पूजा का करायची आणि मगच गायीची पूजा करायची. आता लक्षात आलं पंचतत्व म्हणजे काय आणि गाय त्याचं कसं शुद्धीकरण करते. आता मला एक एक करून परत एकदा सांगा, पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्व, जल तत्व, वायू तत्व, वायू तत्व उच्छवास, तेज तत्व, आकाश तत्व नजर. हुशार पोर आहेत कॅम्प मधले. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी गायीची पूजा करूया. आणि इथून घरी गेल्यानंतर, आज नाही जायचं बरं का, 16 तारखेला, इथून घरी गेल्यानंतर ज्यांच्या घरी गावरान गाय नाही त्यांनी एक तरी गावरान गाय घरी आणायची आणि तिची काय करायची, पूजा करायची. लक्षात आलं, गाय लक्षात आली. आता गायीची पूजा करताना काय काय लक्षात ठेवणार, तर या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेव्हा जेव्हा गाय आपल्या समोर येईल तेव्हा तेव्हा गायीच्या ह्या पाच गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे.